नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र शंभूराज खामकर ॲज अ ट्रेडर, ट्रेनर आणि ॲनलिस्ट तुमचं आपल्या या मराठीतील यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, तुमच्याकडून मिळत असलेला सपोर्ट, प्रतिसाद, तुमच्या कमेंट्स खूप सारं मोटिवेशन्स मला देत असतात, त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि चला मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, ही व्हिडिओ जी आजची तुम्ही बघणार आहात ती पूर्णपणे शैक्षणिकदृष्ट्या तुम्हाला शेअर मार्केटची माहिती देण्याच्या पर्पजने बनवलेली आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत निफ्टीचा टेक्निकल ओव्हरव्ह्यू. आणि मित्रांनो, आजचा व्ह्यू पाहण्याआधी तुम्हाला पटकन जायचं आणि मागच्या आठवड्यातील व्ह्यू व्ही पाहायचा. लक्षात ठेवा, अगदी 5 ते 10 मिनिटाच्याच व्हिडिओ आपण बनवतोय. मागील आठवड्यामध्ये ज्याप्रमाणे मी सांगितलं होतं निफ्टी आणि बँक निफ्टी कसं बिहेव करेल, त्याचप्रमाणे ह्या वीकमध्ये केलेलं आहे. निफ्टीची जी मुवमेंट झाली ती ह्याच रेंजमध्ये झाली. ती एक चांगली गोष्ट आहे की आपण ह्या गोष्टी फॉरकास्ट करू शकतो, तुम्हीही करू शकता. अगदी अवघड गोष्ट कोणती नाही, थोडा फक्त स्टडी करणं याच्यासाठी गरजेचं आहे. आणि अधिक माहितीसाठी माझी वेबसाईट khamkarsview.com भेट द्यायला विसरू नका. तर मित्रांनो, चला सुरू करू याच्या व्हिडिओला. तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण तुम्हाला अशा सगळ्या व्हिडिओ अगदी मराठीमध्ये मिळणार आहेत शिकायला. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओला आपण सुरुवात करूया. जाऊया आपण आता चार्टिंगच्या वेबसाईट. तर मित्रांनो, तुमच्या समोर आहे निफ्टीचा चार्ट. या चार्ट आहे डेली कॅन्डल्स. आपण ज्यात बघताय तुम्ही स्क्रीनवर, या आहेत सगळ्या निफ्टीच्या डेली कॅन्डल्स. मागील वीकमध्ये आम्ही असं बोललो होतो की पुढील आठवड्यामध्ये, म्हणजे जो मागील आठवडा झाला याच्यामध्ये मार्केटमध्ये तेजी राहणार आहे. मार्केट 200 ते 400 पॉईंटची मुवमेंट देईल आणि मी लेवल्स दिल्या होत्या 11,000 आणि 11,200, ओके, आणि जास्तीत जास्त 11,400 जाईल असं बोललो होतो. तुम्ही पाहू शकता इथे चार्टवर, जर बघितलं तुम्हाला तर दिसेल मार्केटने मागील 5 दिवसांमध्ये आठवड्याचे जे ट्रेडिंग डेज आहेत अगदी त्याचप्रमाणे मुवमेंट दिलेली आहे आणि मार्केट जवळपास 11,200 लेवलच्या वर जाऊन आलेला आहे. आणि आजचं क्लोजिंग आहे ते 11,194 दिलेलं आहे, म्हणजे जे शुक्रवारी क्लोजिंग दिलेलं आहे. आता या कॅन्डल्स बघून आपल्याला काय वाटतंय याचा आपण एकदा स्टडी करू, पुढील आठवड्यामध्ये कसं राहील. जर बघितलं तर निफ्टीचा जो ट्रेंड आहे किंवा आपण मार्केटचा ट्रेंड असंही बोलू याच्यामध्ये, तो अजूनही पूर्णपणे पॉझिटिव्ह आहे. लक्षात ठेवा, पूर्णपणे पॉझिटिव्ह आहे. याच्यामध्ये आपण आज निफ्टी, बँक निफ्टी आणि निफ्टीचा ओपन इंटरेस्ट ह्या तिन्ही गोष्टींचा थोडा स्टडी करू. तर निफ्टीच्या ह्या कॅन्डल्सनुसार असं दिसतंय पुढील वीकमध्ये मार्केट पॉझिटिव्ह ते रेंज बाउंड राहण्याची शक्यता जास्त आहे. मार्केटचा पुढचा टप्पा जो असेल तर मार्केट अजून 200 पॉईंटची कमीत कमी मुवमेंट पुढील आठवड्यामध्ये, म्हणजे 11,400ची लेवल तो एकदा तरी टच करण्याचा प्रयत्न करेल, जर त्याचं ओपनिंग हे सोमवारी 11,200च्या वरच्या लेवलला होत आहे तर. ओके, जर तो समजा खाली ओपन झाला तर मग पुन्हा थोडं करेक्शन येईल, परंतु करेक्शन येण्याची गरज आहे खूप आपल्याला पुढील खरेदीसाठी. तर चला, हे नॉर्मली झालं एक डेली कॅन्डल्स बघून. थोडं विकली कॅन्डल्स आपल्याशी काय बोलतायत हे आपण आता विकली कॅन्डल्स बघून आपण बघणार आहोत, जेणेकरून आणखी व्ह्यू आपला परफेक्ट होण्याची मदत होईल. तर मित्रांनो, जर तुम्ही पाहायला गेलात तर असं दिसेल जवळपास मागील 6 आठवडे मार्केट पूर्णपणे तेजीत क्लोजिंग देते. लक्षात ठेवा, 6 आठवडे म्हणजे जवळपास 1.5 महिना मार्केट टोटली जे त्याचं विकली क्लोजिंग आपण बोलतो ते पॉझिटिव्ह देत आहे. याचा अर्थ काय आहे तर मार्केटमध्ये खूप चांगली स्ट्रेंथ आहे होती, परंतु मार्केटमध्ये थोडं बुकिंग येणं पण गरजेचं आहे. लक्षात ठेवा, जे प्रॉफिट बुकिंग म्हणतो. मग हे दोन प्रकार येऊ शकतात, एकतर मार्केट थोडं रेंज बाउंड राहील वरच्या लेवलला जाऊन, किंवा थोडं फॉल येईल याच्यामध्ये. आता किती येईल, सर्वसाधारणपणे 400-500 पॉईंटचं निफ्टीचं करेक्शन एक्सपेक्टेड आहे. ओके, वरच्या लेवलला म्हणजे अजून थोडं वर गेल्यानंतर ते योग्य वेळी सांगेल. मागील आठवड्यामध्ये आज सांगितलं होतं की जर मला वाटलं तर मी तुम्हाला लगेच व्हिडिओ टाकेल की निफ्टी करेक्शन किती देऊ शकते, परंतु काही गरज पडली नाही. ज्याप्रमाणे आपण बोललो होतो त्याप्रमाणे मार्केट वरच्या दिशेने गेलेला आहे. पुढील वीकमध्ये पण तो तेजीतच राहण्याचा प्रयत्न करेल, कारण मंथली एक्सपायरी येते, बरोबर. ती कॅन्डल क्लोज झाल्यावर मग आपण पुढील महिन्याचं डिस्कस करू शकतो. त्यामुळे थोडी तेजी वाटते मला अजून पुढील आठवड्यामध्ये असेल म्हणून मार्केटमध्ये. तर अजून आपण बघू बँक निफ्टीचा चार्ट. बँक निफ्टीचा चार्ट जर तुम्ही पाहिला गेला तर ही जी कॅन्डल बघितली होती हॅमर, त्याच्यानंतरच मी तुम्हाला सांगितलं होतं की टॉपपर्यंत तो नक्की जाणार. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही क्विकमध्ये जावा आणि मागील आठवड्यातला व्ह्यू पहा.
ह्या व्ह्यू पाहिलं की तुम्हाला ह्या गोष्टी लगेच क्लिअर होऊन जाणार आहेत. खाली कमेंटमध्ये सॉरी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक पण मुद्दाम दिलेली आहे. का तर जेणेकरून हे तुम्हाला थोडा कॉन्फिडन्स वाढवणाऱ्या गोष्टी आहेत, तुम्हाला थोडं टेक्निकली स्ट्रॉंग करणाऱ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या. लक्षात ठेवा आता बँक निफ्टीमध्ये पण पुन्हा एक पॉझिटिव्हिटीज कॅन्डल दिसते. जरी बघितलं तर एक जस्ट हॅमर टाईप स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. ॲक्च्युली याची टेल थोडी अजून मोठी हो असणं गरजेचं होतं ॲज पर आपलं अॅनालिसिस, परंतु पाहू आता तो कशाप्रमाणे बिहेव करतो आहे. तो थोडा करेक्ट दाखवतो आहे ॲज पर RSI, परंतु ॲज पर निफ्टी आणि बँक निफ्टी थोडी पॉझिटिव्हिटी मार्केटमध्ये आहे. ओके, सर्वसाधारणपणे पुन्हा पुढील आठवड्यामध्ये बँक निफ्टी 400-500 पॉईंटची मुवमेंट एक्सपेक्टेड देणार तो. ओके, अशी माझी अपेक्षा. आता हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीच्या चार्टनुसार. आता ओपन इंटरेस्ट काय सांगतोय की जो पुढील आठवड्यामध्ये निफ्टीला कोणत्या लेवल्सला एक्सपायरी दाखवेल हे आपण थोडं इथे डिस्कस करू. जर तुम्ही बघितलं तर हा निफ्टीचा एक मंथली दिसतोय, जो ओपन इंटरेस्टचा डेटा आहे तो आहे मंथली डेटा. ह्या डेटानुसार काय दिसतंय आपल्याला, तर हायएस्ट ओपन इंटरेस्ट बघायचा आपण सर्वप्रथम. लक्षात ठेवा खूप साऱ्या स्ट्रॅटेजी आहेत माझ्याकडे ओपन इंटरेस्टच्या, सगळ्या व्हिडिओमध्ये मी सांगत बसत नाही कारण खूप मोठा व्हिडिओ होतो. मेन स्ट्रॅटेजी सांगतो, ज्यांना अगदी डीपमध्ये ओपन इंटरेस्ट ऑप्शन फ्युचर्स इक्विटी शिकायचं असेल त्यांनी माझे कोर्सेस नक्की जॉईन करा मित्रांनो. याच्यामध्ये अगदी डीपमध्ये हे मी जे शिकवतो ना तुम्हाला, असं तुम्हीही गॅरंटेड फोरकास्ट करू शकता मार्केट, याची मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो. फक्त जे काय कोर्सेस थोडे स्टेप बाय स्टेप लेवल्सने तुम्ही ते कम्प्लीट करणं गरजेचं आहे. या लेवल्सला मला काय दिसतं आहे, 11,000 बघा हायएस्ट ओपन इंटरेस्ट दिसतोय. दिस इज गुड सपोर्ट फॉर मार्केट. मार्केटला आत्ताच्या लेवलला हा एक गुड सपोर्ट आणि स्ट्रॉंग सपोर्टही म्हणू शकतो. म्हणजे आत्ताच्या कंडिशननुसार, म्हणजे आज जो शनिवारचे लेवल जे दिसते मला याच्यामध्ये, तरी असं दिसतंय की ह्या एक्सपायरीपर्यंत म्हणजे 30 जुलैपर्यंत मार्केट 11,000 लेवलच्या खाली क्लोजिंग देण्याची शक्यता फार कमी आहे. ओके, आता वरच्या लेवल्सला किती जाईल, तर बघितलं तुम्ही तर सर्वसाधारणपणे 11,200, 11,300 आणि 11,400 या लेवल्सला टप्प्याटप्प्याने थोडा जास्त ओपन इंटरेस्ट आहे. म्हणजे 100 पॉईंटची एकदा मुवमेंट दिली मार्केटने तर थोडा त्याला रेजिस्टन्स फेस करावा लागेल 200, 300 आणि 400 की जो साहजिक असतो ओपन इंटरेस्टच्या भाषेत 100-100 पॉईंटला निफ्टीमध्ये. हायएस्ट ओपन इंटरेस्ट बघितला तर 11,500 लेवल, म्हणजे जुलै महिन्याची एक्सपायरी 11,500 वर होण्याची शक्यता अजिबात नाही. ती 11,500 आतमध्ये आणि 11,000 आतमध्ये, म्हणजे ह्या 500 पॉईंटच्या आतमध्येच होईल. आता ती कोठे होईल हे सर्वसाधारणपणे बुधवारी किंवा गुरुवारी सकाळी समजून येतं. म्हणजे सर्वसाधारणपणे किती पॉईंटमध्ये होईल हेही आपल्याला फोरकास्ट करता येतं. आत्ताच्या डेटानुसार का करता येत नाही, कारण तो हा डेटा चेंज होत राहतो. म्हणजे सोमवारी याच्यामध्ये थोडे चेंजेस होत राहतील, मंगळवारी होतील, त्यामुळे आपण एक्झॅक्ट आत्ता बोलू शकत नाही. पॉईंट टू पॉईंट आपण गुरुवारी सकाळी, गुरुवारी दुपारी सर्वसाधारणपणे 11-12 काढू शकतो. डेटा काय सांगतो तुम्हाला की हा पण पॉझिटिव्हिटी दाखवतो आहे मार्केटमध्ये वरच्या साईडला. त्यामुळे मी तुम्हाला असं सांगेल की मार्केटमध्ये अजून थोडी लेवल आहे, परंतु थोडी प्रिकॉशन असणं गरजेचं आहे ह्या लेवल्सला. कारण लक्षात ठेवा, का मी असं सांगतो आहे, मागील पाच आठवडे मार्केटने चांगली रॅली दिलेली आहे. एक्सपेक्टेड रिकव्हरी सॉरी करेक्शन गरजेचं आहे. रिकव्हरी नाही बोलू शकत आपण, करेक्शन बोलू आपण इथे. थोडं करेक्शन येणं गरजेचं आहे जे आपल्या खरेदीसाठी उत्तम असणार आहे. लक्षात ठेवा, बाय ऑन डिप्स ही एक स्ट्रॅटेजी असते, म्हणजे मार्केट पडलं की खरेदी करायचं. त्यामुळे मी ही तुमची वाट बघतो की आपण या लेवल्सची थोडी वाट बघू, खाली पडलं की पुन्हा एंट्री करायला मोकळे. तर आशा करतो आजचा व्ह्यू तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, या व्यतिरिक्त आपण निफ्टीच्या व्ह्यू नंतर ना, तुम्ही जर मार्केटमध्ये नवीन असाल तर मित्रांनो, तुमच्यासाठी मी अपस्टॉक्स, एंजल आणि झिरोदाचं डिमॅट अकाउंट ओपनिंग करायचं ऑफर आहे काय दिलेलं आहे त्यांनी कंपनीच्या. तुम्हाला जर करायचं असेल, तुमचं एक दुसरं डिमॅट अकाउंट आमच्याकडे ओपन असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला जे काही मी माहिती देतो, काही नवीन कोर्स बनवलेत याची माहिती मिळेल. ती सगळी माहिती तुम्हाला याच्या आधीही दिलेली आहे आणि तुम्ही खाली जो फॉर्म दिला आहे तो नक्कीच भरा जर आधीही ओपन केला असेल तर. बऱ्याच लोकांना आम्ही आत्तापर्यंत लॉग इन रजिस्ट्रेशन दिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आमच्या सगळ्या फायदा, ज्या गोष्टी आम्ही तुम्हाला देत असतो त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि मित्रांनो, या व्यतिरिक्त काही शंका असतील तर विचारायला विसरू नका. खाली कमेंट बॉक्स दिलेला आहे, इथे जाऊन तुम्ही विचारा. आजची व्हिडिओ कशी वाटली हेही कळवायला विसरू नका. आणि या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील, तुमचे काही सजेशन्स असतील, तरीही तुम्ही आम्हाला विचारू शकता किंवा तुमचे सजेशन्स देऊ शकता, जेणेकरून आपल्याला आणखीन अतिउत्तम कंटेंट तुमच्यापर्यंत घेऊन येता येईल. आशा करतो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक प्रेस करा लक्षात ठेवा, आणि जास्तीत जास्त ग्रुप्सवर शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.